नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 25 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूनो, आपण जे प्रेम या पॉडकास्टला देत आहात तसंच प्रेम आपण यूट्यूबवर सुद्धा देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. वेळ न दवडता लगेचच आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करू. बंधूनो, आपल्या पॉडकास्टचा उद्देशच हा आहे की जास्तीत जास्त जे दुर्लक्षित संत आहेत ज्यांना आपण वंचित म्हणू शकू, कशापासून तर प्रसिद्धीपासून, लोकांच्या माहितीपासून, लोकांच्या नजरेत येण्यापासून, जे संत कुठल्या तरी कारणानं दुर्लक्षित झालेले आहेत त्या सर्व संतांचा अंतर्भाव आपण या पॉडकास्टमध्ये करत आहोत. आपल्याला कल्पना आहे, एप्रिल महिन्यामध्ये संपूर्ण चोखोबांच्या कुटुंबावर आपण पॉडकास्ट केलं होतं, त्यावर आपले 4 पॉडकास्ट झालेले. माझी विनंती आहे की चोखोबाच्या कुटुंबातील 4 संतांवरील पॉडकास्ट आपण बॅक स्क्रोल करून पहावे. त्यासोबतच आज पुन्हा एकदा एक वंचित संत ज्यांची प्रसिद्धी नाही, किंबहुना सर्वसामान्य लोकांना ते माहीत नाही, असे संत विठा यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. संत विठा हे नाव सुरुवातीला आपल्याला अनोळखे वाटेल, त्यांची ओळख सांगायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्षात येईल की हे तर आपल्या परिचितच आहे. संत विठा हे संत नामदेवांचे चिरंजीव. संत नामदेवाचा वारकरी संप्रदायामधील जो कार्याचा आवाका आहे तो प्रचंड आहे. किंबहुना महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची आणि उत्तरेतील भक्ती संप्रदायाची स्थापना आणि तिला दिशा देण्यामध्ये संत नामदेवांचं फार मोठं योगदान आहे. संत विठा यांच्या कुटुंबाची माहिती संत नामदेवाचं नाव सांगितलं कीच पूर्ण होतं, परंतु त्यांचा थोडासा इतिहासही आपण जाणून घेऊ. त्यांचा इतिहास हा नामदेवाच्या पूर्व 7 पिढीमध्ये यदुशेठ नावाचे व्यक्ती होते, त्यांच्यापासूनचा त्यांचा इतिहास उपलब्ध आहे. यदुशेठ हे नरसिंह नामदेव या ठिकाणी राहायचे, त्या ठिकाणी त्यांचा शिंप्याचा व्यवसाय होता. अनेक वर्ष हे संपूर्ण कुटुंब हे भक्ती मार्ग चोखाळत आलेलं होतं, परंतु पुढे व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी संत नामदेवाचे वडील दामाजी शेठ हे नरसिंह नामदेव जिल्हा हिंगोली हे गाव सोडून पंढरपुरामध्ये आले. पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या मंदिराच्या पाठीमागेच त्यांनी घर घेतलं, त्या ठिकाणी राहू लागले आणि त्या ठिकाणी आपला शिंप्याचा व्यवसाय ते करत असत. अतिशय सद्वर्तनी आणि धार्मिक कुटुंब हे होतं. दामाजींचा विवाह गोनाईशी झाला. दामाजी गोनाई दोघेही आपलं काम भलं आणि आपला व्यवसाय भला या विचाराने नाकासमोर सरळ चालणारं हे कुटुंब होते. सर्वसामान्य माणसांच्या जशा अपेक्षा असतात तशाच त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत. बरेच दिवस त्यांना मूल झालं नसावं, त्यामुळे त्यांनी देवाला नमस् केला आणि मग असं म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल त्यांना पावला आणि त्यांना मुलगा झाला आणि तो मुलगा म्हणजे नामदेव. नामदेवाच्या जन्माविषयी संत जनाबाई एका अभंगामध्ये लिहितात की नामदेवाचा जन्म कसा झाला. संत जनाबाई या सुद्धा एक दुर्लक्षित संत आहे, त्यांच्यावरही आपण एक पॉडकास्ट केलेला आहे, आपण तेही पॉडकास्ट मागे स्क्रोल करून पाहावं. जनाबाईंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सर्व संतांवर काही ना काही लिहिलेलं आहे, दुर्दैवानं त्यांच्यावर फार कमी लिहिलं गेलेलं आहे. तर संत जनाबाई नामदेवाच्या जन्माविषयी लिहितात, गोनाईने नमस केला देवा पुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्त झाला आवडे पंढरीनाथ, शुद्ध देखोनी अभाव कोटा आले नामदेव, दामाशिती हरुशला दासी जननी ओवाळला. गोनाईने नमस केला की हे देवा मला मूल होऊ दे, मला पुत्र होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगा असा दे की तो कोण असेल, पंढरीनाथाचा भक्त असेल, ह्या विठ्ठलाचा भक्त असेल, असा मुलगा तू मला दे. आणि गोनाईचा हा जो शुद्ध भाव आहे, हा शुद्ध भाव पाहून विठ्ठल हरुषला आनंदित झाला आणि मग जनाबाई म्हणतात की त्यामुळेच पोटाला आले नामदेव. आणि मग नामदेवाचा जन्म झाल्याबरोबर दामाशेटी खुश झाले, आनंदी झाले आणि मग त्यांचा जन्म झाल्याबरोबर जनाबाईने काय केलं, नामदेवांना ओवाळलं. अशा पद्धतीनं मोठ्या नवसानं संत नामदेवांचा जन्म झाला. हा मुलगा खरोखरच पुढे विठ्ठलाचा भक्त झाला. केवळ विठ्ठलाचाच भक्त झाला असं नाही, तर अध्यात्मामध्ये या दिशाहीनं भरकटलेल्या समाजाला दिशा देऊन, समाजाचं संघटन करून एक नवीन असा वारकरी आणि भक्ती संप्रदायाचा पाया घालण्यामध्ये नामदेवांनी फार मोठं योगदान दिलं. नामदेव हे फक्त महाराष्ट्राचेच संत नाही, तर संपूर्ण राज्यभर त्यांची कीर्ती पसरलेली असं नाही, तर संपूर्ण देशभर त्यांची कीर्ती पसरलेली आहे. संत नामदेव राजस्थानामध्ये लोकप्रिय, पंजाबमध्ये लोकप्रिय,
उत्तर भारतामध्ये लोकप्रिय असे एकमेव संत आहेत त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. संपूर्ण दक्षिण भारतातली सर्व तीर्थक्षेत्र पाहिली, उत्तर भारतातले सर्व तीर्थक्षेत्र पाहिली, पंढरपूर पाहिले. पंढरपुरामध्ये तर ते राहतच होते आणि शेवटी पंजाब मध्ये गेले आणि राजस्थान पंजाब मध्ये त्यांची मंदिर आहेत. त्यांना संत शिरोमणी ही पदवी ही देण्यात आलेली आहे. घुमानमध्ये त्यांचं मंदिर आहे. त्यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की ते ज्या देवाचे भक्त आहेत, विठ्ठलाचे भक्त आहेत, त्या विठ्ठलाच्या मंदिरापेक्षा जास्त मंदिर हे संत नामदेवांचे आहेत. जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. गुरुपेक्षाही शिष्य पुढे जावा. या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांच्याऐवजी आपण भक्त आणि देव अशी तुलना केली तरी चालेल. असे संपूर्ण जगप्रसिद्ध झालेले संत नामदेव, या संत नामदेवांचं जीवन कसं असेल? या व्यक्तीने आपलं सर्व जीवन हे भक्ती संप्रदायाला वाहून घेतलेलं आहे, स्वतःला अध्यात्मामध्ये लीन करून घेतलेलं आहे. मग त्यांच्या कुटुंबातील त्यांची आई असेल, त्यांचे वडील असतील, त्यांची पत्नी असतील, या सर्वांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील की नाही, अर्थातच. आणि मग त्यातूनच त्यांच्या आई संत गोनाई या नामदेवाला चांगल्या मार्गावर ये, म्हणजे हा भक्तीचा मार्ग सोडून तू आपला प्रपंच नीट कर असं सांगतात. आणि नामदेवाला सरळ सांगितलेली भाषा कळत नाही बहुधा, म्हणून त्यांनी त्यासाठी अभंगांची रचना करून नामदेवांना समजावून सांगितलेलं. त्यांच्या पत्नी राजाई या सुद्धा प्रपंचासाठी त्यांच्या पतीला भांडतात, तेही अभंगातून. आणि नामदेवांचं हे वैशिष्ट्य आहे की हे नामदेव स्वतः अभंग करतात, स्वतः लिहितात आणि त्यांच्या कुटुंबातले सर्वच जण लिहितात. आता आपण चर्चा केल्याप्रमाणे त्यांच्या पत्नी राजाई, आई गोनाई या लिहितात, बहीण लिंबाई लिहितात, मुलगा विठा आज तर आपण त्यांचंच विवेचन करणार आहोत तेही लिहितात, सुना, साखराई, लढाई या सुद्धा लिहितात. म्हणजे नामदेव हे फक्त स्वतः एकटे लिहिते झाले नाही तर संपूर्ण कुटुंब लिहित केलं आणि विशेषतः त्यांनी स्त्रियांना सुद्धा लिहिण्याला प्रोत्साहन दिलं. आपण एका गोष्टीचा विचार करायला हवा की महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी लढा उभारला, सामाजिक चळवळ उभारली. ती कधी? 1819 शतकात. त्यापूर्वी 600 वर्षापूर्वी नामदेवांनी त्यांच्या सर्व कुटुंबातील स्त्रियांना लिहित केलं होतं. त्यांचे अभंगही आपल्याकडे उपलब्ध आहेत. यथोचित वेळेप्रमाणे आपण राजाई आणि गुनाई या त्यांच्या आई आणि पत्नी यांच्यावर एक पॉडकास्ट करणार आहोत, तर त्यांच्या घरातील इतर सर्व लिहित्या स्त्रिया या सर्वांवर आपण आणखीन एक पॉडकास्ट करणार आहोत. जसा वेळ मिळेल, जसं औचित्य असेल, त्या औचित्याप्रमाणे आपण त्यांच्यावरचे पॉडकास्ट रिलीज करणार आहोत. तर संत नामदेवांनी संसार सोडला नाही, संसार केला, चांगल्या पद्धतीने केला. जरी वाद झाले तरी सर्वांना सोबत ठेवूनच त्यांनी संसार केला आणि सर्वांना लिहित केलं, सर्वांना भक्ती मार्गात आणलं. त्यामुळेच नामदेवांचं वेगळेपण या ठिकाणी उठून दिसत. नामदेवांची तुलना आधुनिक काळातील आपण रवींद्रनाथ टागोरांशी थोडफार प्रमाणामध्ये करू शकतो. रवींद्रनाथ टागोरांच्या घरची सर्व माणसं लिहिते. असं म्हणतात की टागोरांच्या घरचे उंदीर सुद्धा कदाचित कविता करत असावेत, एवढं काव्यमय वातावरण, एवढं साहित्यिक वातावरण हे रवींद्रनाथ टागोरांच्या घरी. अगदी तसंच वातावरण संत नामदेवांनी त्यांच्या घरी केलं. संत नामदेवांचा जन्म हा 1192 आणि मृत्यू 26 ऑक्टोबर 1270 चा. सुमारे 80 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. काही अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म नरसी नामदेवचा आहे, तर काही अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म हा पंढरपूर या ठिकाणी झाला. कारण त्यांच्या वडिलांनी नरसी नामदेव जिल्हा हिंगोली हे जे गाव आहे हे गाव सोडलं होतं आणि ते पंढरपूरला स्थायिक झाले. जन्म कुठे झाला या वादात न पडता आपण त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे. संत नामदेवांना 4 मुलं झाली आणि 1 मुलगा. माफ करा, संत नामदेवांना 1 मुलगी आणि 4 मुलं. मुलांमध्ये महादा, विठा, गोंदा आणि नारा ही नावं संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये दिलेली आहेत. त्याचप्रमाणे नामदेवांनीही या मुलांचा उल्लेख त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि मुलगी लिंबाई. अशा पद्धतीचं हे कुटुंब होतं. या कुटुंबाची माहिती पुन्हा घ्यायची म्हटलं तर पुन्हा आपल्याला जावं लागेल ते जनाबाईंकडे. जनाबाईंनी या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख त्यांच्या अभंगामध्ये केलेला आहे. त्या कुटुंबाविषयी लिहितात की गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेख, नारा विठा गुंडा महादा चौघी पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, लाडाई गोराई येसाई साखराई चौघी सुना पाही नाम याच्या.
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी विडी पिशी जनी नामेची। गोनाई राजाई सासू सुना आणि दामा नामा बापलेख, दामाजी नामदेवाच्या वडिलांचं नाव म्हणजे हे झाले बापलेख। इथे मुलांची नाव आहेत नारा, विठा, गोंदा, महादा, हे चार पुत्र आहेत आणि यांचा जन्म नामदेवाच्या वंशामध्ये झाला। या चार पुत्रांच्या बायकांची पण नावं त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत अभंगामध्ये, ती म्हणजे लाडाई, गोडाई, यसाई, साखराई, ह्या चारही सुना। आणि लिंबाई लेख नामदेवांची मुलगी आणि आऊबाई कोण आहे, त्यांची बहीण आहे। अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे आणि हे सर्वजण लिहिते आहे, हे सर्व लिहिणारं कुटुंब आहे। एका शिंपी कुटुंबात, ज्याला त्या काळामध्ये शूद्र मानलं जात होतं, या शूद्र कुटुंबात जन्मलेल्या नामदेवानी एवढी मोठी शैक्षणिक क्रांती त्यांच्या कुटुंबामध्ये केलेली होती। तर हे सर्व लिहिणारं कुटुंब आहे। या कुटुंबाने काय लिहिलं, किती लिहिलं? संत नामदेवानी तर शतकोटी अभंग लिहिण्याचा प्रण केला होता याची आपल्याला कल्पना आहे। त्यांच्यावर जे आपण पॉडकास्ट केलंय आपण ते पाहावं, त्यामध्ये या सर्व त्यांच्या प्रणाचा उल्लेख केलेला आहे। पण जगद्गुरु तुकोबारायांच्या मते त्यांनी साधारणपणे 1.5 कोटी अभंग लिहिलेले आहेत आणि उरलेले अभंग जे आहेत हे कोणाला करायचे आहेत, तर तुकोबारायांना उरलेले अभंग पूर्ण करायचे आहे। 1.5 कोटी अभंग कसं, त्याचाही एक अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला आहे। ते लिहितात, 1 कोटी अभंग लक्षवर्ती 16 प्रेम रस जिवाळा आऊबाईचं, 94 लक्ष रंगाईची बाकी प्रेमे चक्रपाणी आळविले, 2 कोटी अभंग येशा साखराई कवित्व पाही 1.5 कोटी। महाराज म्हणतात की 1 कोटी अभंग लक्षवर्ती 16, म्हणजे 1 कोटी अभंग लिहिलेत, 1 लाख आहेत वराजून 16 आहेत, आणि त्यामध्ये आहे प्रेम रस जिवाळा आऊबाईचा, आऊबाईचा प्रेम रस जिवाळा त्याच्यामध्ये आलेला आहे। 94 लक्ष हे रंगाईचे बाकी आहेत आणि ज्यामध्ये तिनं प्रेमानं चक्रपाणीनं आळवलेला आहे। चक्रपाणी म्हणजे विठ्ठल, श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचं स्वरूप म्हणजे विठ्ठल। 2 कोटी अभंग येशा साखराई कवित्व पाही 1.5 कोटी। 2 कोटी अभंग हे साखराईचे यांनी बाकी आहेत आणि त्याचं कवित्व पाहताना आपल्या लक्षात येतं की हे 1.5 कोटी कवित्व त्यांचं आपण पाहत आहोत। अशा पद्धतीनं साधारणपणे 1.5 कोटी अभंग हे नामदेवाने त्यांच्या कुटुंबाने लिहिले असावेत, परंतु आज जे अभंग उपलब्ध आहेत त्यांची संख्या पाहता थोडं आश्चर्य वाट। तसं आश्चर्य वाटण्याचंही कारण नाही, कारण या सर्वांचं जतन संवर्धन करणं ही मोठी कठीण गोष्ट आहे। तो संस्कार ते कल्चर आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळं कदाचित हे अभंग गहाळ झाले असावेत। 1.5 कोटी नसतील तरी केवळ 4-5 हजार अभंग उपलब्ध आहेत। जरी 1.5 कोटी नसतील तरी यांची संख्या प्रचंड जास्त असली पाहिजे, कारण परवाच मागच्या काही दिवसापूर्वी संत नामदेवांच्या पुतणी संत नागरी किंवा संत नागा यांचंही एक बाड सापडलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचे काही अभंग सापडलेले आहेत। असे कितीतरी अभंग लुप्त झालेले आहेत आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपण यापुढे आपला जो वारसा आहे तो जपला पाहिजे आणि हा वारसा जपता जपता आपणही त्यामध्ये काही भर घालू शकतो का हेही आपण पाहिलं पाहिजे। तुकोबांच्या बहीण आऊबाई या सुद्धा लिहित्या होत्या, त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे। अशा प्रकारे संत नामदेव आणि त्यांचं लिहितं कुटुंब आणि या लिहित्या कुटुंबाचा वारस म्हणजे संत विठा, विठा या नावानंच सर्वांनी त्यांना संबोधलं आहे आणि त्यांनी स्वतःला सुद्धा संबोधलं आहे। नामदेवांच्या इतर पुत्रांचे अभंग उपलब्ध नाही, काहींच्या मते त्यांनी लिहिले असावेत पण उपलब्ध नाही, तर काहींच्या मते लिहिले नसावेत, कोणतीही गोष्ट असू शकते। परंतु जे उपलब्ध आहे किमान त्याचा तरी आपण विचार केला पाहिजे, त्याचं तरी आपण विवेचन केलं पाहिजे, कारण जर आपण विवेचन केलं नाही तर पुन्हा ही गोष्ट मागे पडेल, पुन्हा हे कार्य मागे पडेल आणि पुन्हा आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला याबाबत दोष देतील की आपण आपला वारसा जपण्यासाठी फार काही करू शकलो नाही। तर संत विठा यांचे 53 अभंग उपलब्ध आहे। त्या 53 अभंगापैकी 3 वेगवेगळे अभंग आपण आज विवेचनाला घेणार आहोत। एक अभंग आहे तो म्हणजे अंधश्रद्धेवर, बुवाबाजीवर, संतांच्या नखरेलपणावर प्रहार करणारा अभंग आहे। दुसरा अभंग नामाचा महिमा सांगणारा आहे आणि तिसरा अभंग कीर्तनाची गोडी कशी असावी असं सांगणारा अभंग आहे। तर सुरुवातीला आपण जो अंधश्रद्धेवर प्रहार करणारा हा जो क्रांतिकारी अभंग आहे आपण त्याचं विवेचन करू। तो अभंग असा आहे, माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत सदा विषयात चित्त त्यांचे, पोटासाठी एक घेऊन या वेश ठकवितो देश रांडापुरे, पाषाण बांधुनी नदी निघाला सांगा कोण गेला पहिले तिरा, ब्राह्मणाचे परी मैंद वेश धरी घालावया करी फासे जैसे, विठा म्हणे संत न म्हणता त्यासी जाती नरकासी अधम पाता। माळा घालायच्या, वेगवेगळ्या मुद्रा करायच्या,
आणि हे करून काय व्हायचं, संत व्हायचं. पण लक्ष कुठं, लक्ष सगळं त्यांचं लक्ष विषयामध्ये. विषय सुखामध्ये सर्व लक्ष कुठं आपल्याला चान्स मिळतो याच्यावरच यांचं लक्ष. आणि नुसता अवडंबराचा थाट करायचा, गळ्यात माळा घालायचा, मुद्रा करायचा आणि विषयाची आस धरायची. असे हे वागणारे संत आहेत. त्यांच्याबद्दल महाराज सांगतात की पोटासाठी एक घेऊन या वेश ठकवितो देश रांडापूर. पोटासाठी एक काहीतरी वेश घ्यायचा आणि मग रांडापुरी म्हणजे जी जनता आहे, जी बायका आहेत, ज्यांना थोडस समाजाचं किंवा व्यवहाराचं ज्ञान कमी असतं, लेकरांना ज्ञान कमी असतं, त्यांना फसवायचं, त्यांना नादाला लावायचं. पाशानं बांधून ये नदी निघाला, सांगा कोण गेला पहिले तिरा. पाशानं बांधून जर कोण नदीला गेला तर कोणतरी पहिले तिराला जाईल का? नाही ना. हा पाशान म्हणजे काय तर ही तुमची विषय वासना आहे. हे तुमचे जे षड रिपू आहेत, ह्या तुमच्या ज्या काही लोभाच्या भावना आहेत, ह्या भावना, ह्या पाषाणरूपी भावना जर तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये बांधलेल्या असतील तर हा भवसागराचा पहिले तीर तुम्हाला गाठता येणार नाही. त्यासाठी हा पाषाण सोडला पाहिजे, हा लोभ सोडला पाहिजे, ही विषयाची आसक्ती सोडली पाहिजे. सर्व प्रकारच्या आसक्तीपासून जोपर्यंत आपण मुक्त होणार नाहीत तोपर्यंत आपण भवसागर पार करून जाणार नाहीत, असं महाराज या ओळीतून सांगतात. फार महत्वाची ओळ आहे. पाषाण बांधून कोणी पहिले तरी जाऊ शकत नाही, तुमची आसक्ती घेऊनही तुम्ही पहिले तरी जाऊ शकत नाही. आणि हे सगळं सोंग करून तुमची आसक्ती तुम्ही पूर्ण करत आहात, त्यामुळे तुम्ही पहिले तरी जाऊ शकणार नाही. ब्राह्मणाचे परी मैंद वेश धरी घालावा या करी फासे जसे. ब्राह्मणासारखा वेश घालायचा, तसा वेश केल्यामुळे तुम्ही साधू संत होणार आहात का? जणू काही एखादा पारधी फासा लावून बसतो आणि शिकार शोधत बसतो, तसं ही माणसं काय करतात, शिकार शोधत फिरतात. विठामणे संत न म्हणतात त्यासी जाती नरकासी अधपतना. विठा महाराज म्हणतात की यांना संत म्हणू नये. हे काय करतात, अधपतन होतं यांचं आणि हे कुठे जातात, नरकात जातात. आणि ह्या नरकात जाणाऱ्या माणसांनी हा जो संत संप्रदाय आहे, हा संत संप्रदाय काय केलेला आहे, बदनाम केलेला आहे. त्यामुळे अशा लोकांपासून आपण काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. अतिशय सुंदर आणि क्रांतिकारी अभंग संत विठा नामदेवांचे सुपुत्र यांनी हा लिहिलेला आहे. अशाच अर्थाचा नामदेवांचा सुद्धा अभंग आहे, त्याची आपण चर्चा यापूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये केली होती, पण त्याचा ओझरता उल्लेख आपण या ठिकाणी करू. महाराज म्हणतात, पाषाणाचा देव बोलेची ना कधी हरिभव व्याधी कवीगडे, दगडाची मूर्ती मानिला ईश्वर परी तो साचार देव भिन्ना. दगडाचा देव इच्छा पुरवित तरी का भंगत आघाताने. पाषाण देवाची करी तिचे भक्ती सर्वसी मुक्ती मूढपणे. प्रस्तराचा देव बोलत भक्ताते सांगते ऐकते मूर्ख दोघे. द्वादशीचे गावी जाहला उपदेश देवाविन ओस स्थळ नाही. तो देव नाम या हृदय दाविला खिचराने केला उपकार. महाराज म्हणतात की पाषाणाचा देव तुला पावतो का, तुझे दुःख दैन दूर करतो का? जरा विचार कर ना, देव साचार आहे. देव हा तुझ्यात आणि देवात काही अंतर नाही, देव आणि तू एकच आहेस. अद्वैताचं तत्वज्ञान महाराज या ठिकाणी सांगतात. जे पाषाण देवाची भक्ती करतात ते काय होतात, मुक्तीपासून मूढपणानं दूर जातात. त्यामुळे केवळ पाषाण देवाची भक्ती करणं बरोबर नाही. हा देव काही बोलत नसतो आणि लोक म्हणतात तो बोलतो सांगतो. हे सर्व जे म्हणतात की देव मला बोलतो सांगतो, ते सर्व कसे आहेत, मूर्ख आहेत. दोघेही मूर्ख आहेत असं महाराज या ओळीमध्ये सांगतात. आणि मग महाराज पुढे सांगतात की द्वादशीच्या दिवशी मला उपदेश झाला, माझे गुरु विसोबा खेचर यांनी मला उपदेश केला आणि मला काय दाखविला, मार्ग दाखविला. आणि या खेचराचा उपदेश मी मानत आहे, त्यामुळे आता अशा या फंदामध्ये मी पडणार नाही. अशाच अर्थाचा संत तुकोबारायांचा सुद्धा अभंग आहे, त्याची सुद्धा आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. परंतु आजच्या संत विठा यांच्या अभंगाच्या अनुषंगानं हा अभंग या ठिकाणी सपकल बसतो. त्याचं जास्त विवेचन करणार नाही, पण महाराज यामध्ये या ठिकाणी म्हणतात की कपट काही एक नेने भुलवायाचे लोक, तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण. दाऊ नेने जडी बुटी चमत्कार उठा उठी, नाही शिष्य शाखा सांगो आयाचित लोका. नवे मठपती नाही चाहुरांची वृत्ती, नाही देवार्चना असे मांडिले दुकान. नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खान खुन, नवे पुराणिक करणे सांगणे अनेक. नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा, नाही जाळीत भनंदी उदो म्हणून आनंदी. नाही हलवित माळा भोवते मिळवून गबाळा, आगमीचे कुडे नेने स्तंभन मोहन उच्चारणे. नवे यांच्या ऐसा तुका मिरयावासी. महाराज सांगतात की असे नखरे मी करत नाही. जसे नखरे संत विठा यांनी सांगितलेत की कशा पद्धतीने मुद्रा करतात, सोंग ढोंग करतात आणि लोकांना भुलवतात आणि स्वतःचा
ऐहिक फायदा करून घेतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी सुद्धा असलं काही करत नाही, मुळा मुद्रा असलं माझ्याकडं काहीही नाही, माझ्याकडं मठ नाही, चाहूर नाही, जमीन नाही, जायदाद नाही, मठ नाही, मला वेतळा प्रसन्न नाही, ते छू थू करून तुमचं काही कल्याण असलं मी काहीही करत नाही, मान हलवत नाही, काही करत नाही, तर मी काय करतो, फक्त साधी सोपी भक्ती सांगतो आणि जे देवाचे उत्तम गुण आहेत ते उत्तम गुण मी गातो, एवढंच करतो, बाकी मी असलं काही करत नाही. अशा पद्धतीनं महाराज जे सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय जे सांगतात, तेच संत विठा यांनी त्यांच्या या अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. ते पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की जी अंधश्रद्धा आहे, ज्या जुन्या भोळ्या खुळचट समजुती आहेत, ह्या सर्व समजुती समाजानं सोडल्या पाहिजेत. असल्या नखरेल साधू संतांच्या नादाला न लागता खरा देव काय आहे, खरी भक्ती काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. अशा अर्थाचा हा अतिशय सुंदर अभंग संत विठा यांनी या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याचा आपण विवेचन केलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे सर्व अभंग, हे सर्व संतांचं खरं तत्वज्ञान हे समाजापासून दूर आहे आणि काहीतरी वेगळंच काहीतरी सांगून समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे, समाज नाडला जात आहे, लुटला जात आहे. विचार करण्याची गरज आहे की हा अभंग 12व्या शतकामध्ये लिहिला तेव्हाही संतांच्या अशा बोगस भोंदू बाबांकडून समाजाची लूट केली जात होती. नंतर नामदेवानेही असाच अभंग लिहिलेला आहे, म्हणजे नामदेव आणि विठा म्हणतात तेव्हा होतं. नंतर 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारायांनीही सुद्धा अशाच अर्थाचा अभंग लिहिला, म्हणजे तेव्हाही ही लूट होती आणि आजही जेव्हा आपण समाजाकडे पाहतो तेव्हा आजही अशा प्रकारची लूट आपल्याला साध्या भोळ्या लोकांची होताना दिसून येते. यातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की समाज अजूनही आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत झालेला नाही. जर हा समाज उन्नत झालेला असता तर कदाचित अशा लुटी झाल्या नसत्या आणि अशा पद्धतीचे चुकीचे पांडे समाजामध्ये पडलेले आपल्याला दिसून आले नसते. संत नामदेवांनी समाजाला भक्तीचा एक मार्ग दिला आणि तो मार्ग म्हणजे कीर्तनाच. तत्कालीन समाजामध्ये दोनच वर्ग पडले होते, एक ब्राह्मण दुसरे शूद्र. शूद्रांना मंदिरात प्रवेश नाही, मग त्यांनी भक्ती कशी करायची? तर संत नामदेवांनी देव राहू द्या तुमचा देवळात आणि भक्ती आणली त्यांनी देवाच्या दारात आणि मग भक्तीचा मार्ग त्या ठिकाणी सुरू केला आणि तो मार्ग म्हणजे कीर्तनाचा. कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी एकत्र केले आणि देवाचं गुणगान गायला सुरुवात केली. असं म्हणतात की हे कीर्तन लोकप्रिय व्हावं म्हणून नामदेवाने पायात चाळ सुद्धा बांधली होती. अशा पद्धतीनं कीर्तन रूपी भक्ती त्यांनी लोकप्रिय केली. संत जनाबाई म्हणतात की रट्ट्याचा करदोडा, सुंभाची दोरी, नामा वाळवंटी कीर्तन करे. अशा पद्धतीनं नामदेवाचं अतिशय सुंदर वर्णन कशा पद्धतीनं कीर्तन करतात हे संत जनाबाईंनी केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं कीर्तन किती गोड आहे, कीर्तनाची भक्ती किती महत्वाची आहे हे सांगणारा अभंग संत विठा यांनी लिहिलेला आहे. तो अभंग असा आहे, जैसा अंबा वर्ष तपाडी, तैसी धरी गोडी कीर्तनी, न करी घात मात न लावी वेळू, तेने हा गोपाळू अंतरला, दुधावरची साय मधेसी गोडी, तैसी धरी आवडी रामनाम, जतीचा साठा तो वैष्णव लाटा, म्हणतसे विठा नामयाचा. जसा आंब्याला वर्षातून एकदा पाड येतो आणि त्याची गोडी औरच असते, पिकलेल्या आंब्याची गोडी और आणि पाडाच्या आंब्याची गोडी और. पाडाच्या आंब्याची गोडी वेगळीच आणि खूप आल्हाददायक, मन समाधान करणारी असते. महाराज म्हणतात की ज्या पद्धतीनं पाडाचा आंबा गोड आणि प्रिय असतो अगदी तशीच गोडी आहे ही कीर्तनाची. कीर्तन ही त्याच पद्धतीनं आपल्याला आनंद देत असते आणि हा आनंद आपण घ्यायचा असतो. कीर्तन कधीतरीच होतं, पाड वर्षातून एकदाच मिळतो, त्याचा सीझन संपला की पुन्हा मिळत नाही. तसं कीर्तन हे रोज रोज नसतं होत, ते कधीतरीच येतं आणि जसा पाड गोड लागतो तसा आपण ह्या कीर्तनाचा आनंद घेतला पाहिजे. कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी कारण सांगू नका. महाराज म्हणतात न करी घात मात न लावी वेळू, त्याने हा गोपाळू अंतरला. काहीतरी कारण सांगू नका, आज खूप काम होतं, अमक होतं, मला झोप येली, अमक व्हायले, तमक व्हायले, अशी कारण सांगू नका. कारण अशी जर कारण सांगाल तर हा देव आहे, हा जो गोपाळ आहे, तुमच्यापासून दूर जाईल, अंतरेल. वेळ लावू नका, कीर्तनाला वेळेवर या, त्याचा आनंद घ्या. त्याच्यातून जे ज्ञान दिलं जाणार आहे ते ज्ञान घ्या आणि त्यामध्येच तुमचं काय होणार आहे, कल्याण होणार. आणखी एक उदाहरण महाराज या ठिकाणी देतात, ते म्हणजे दुधावरची साय मधेसी गोडी, तैसी धरी आवडी रामनामी. दुधावर साय येते. साय ही फक्त तूप देते असं नाही, साय ही चविष्ट असते
आणि त्यामध्ये हलकीशी एक गोडी असते. खूप गोड आपल्याला आवडत नाही, पण साई मधली जी गोडी आहे ती मनाला मोहून टाकते, त्यामुळे माणूस पुन्हा पुन्हा साईकडे आकर्षिला जातो. तशीच गोडी रामनामाची आपण धरली पाहिजे. अशी जर गोडी धरली तर काय होईल, आपण जास्तीत जास्त ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. जतीचा साठा तो वैष्णव लाटा म्हणत असे विठा नामयाचा. जतीचा साठा आपल्याला जो काही पूर्वापार आपल्या कष्टानं मेहनतीनं जो साठा आपल्याकडे आलेला आहे, हा साठा म्हणजे काय आहेत, या वैष्णवांच्या लाटा आहेत. हे जे कीर्तन तुमच्यापर्यंत पोहोचत आहे हेच खऱ्या अर्थानं काय आहे, तुमचा साठा आहे, तुमचं संचित आहे. आणि म्हणत असे विठा नामयाचा, आणि हा नामयाचा विठा नामदेवांचा विठा या ठिकाणी आपल्याला उपदेश करत आहे, सांगत आहे. ज्या पद्धतीनं एकनाथ महाराज त्यांच्या गुरुचं नाव प्रत्येक अभंगामध्ये लावतात, एका जनार्दनी, ज्या पद्धतीनं संत सोयराबाई त्यांच्या पतीचं, गुरुचं, त्यांचं सर्व काही असलेलं संत चोखोबाचं नाव त्यांच्या अभंगामध्ये वापरतात, म्हणतात की मन तसे महारी चोखियाची. ज्या पद्धतीनं संत कानोबा त्यांच्या वडील बंधूंचं म्हणजे तुकोबरायांचं नाव त्यांच्या अभंगामध्ये वापरतात, जसं की तुकया बंधू, अगदी त्याच पद्धतीनं या अभंगामध्ये संत विठा महाराज त्यांच्या वडिलांचं नाव वापरतात आणि म्हणतात की हा नामयाचा विठा आहे, हा नामाचा विठा आहे, आणि हा नामाचा विठा तुम्हाला हे सांगत. या अभंगामध्ये महाराजांनी दोन दृष्टांत दिलेले आहे. एक आंब्याचा दृष्टांत दिलाय, जसा गोड असतो तशी कीर्तनाची गोडी असते, आणि दुसरा दृष्टांत हा दुधावरच्या साईचा दिलेला, तशीच रामनामाची गोडी आहे. अशा पद्धतीनं साहित्यिक दृष्ट्या अतिशय उच्च कोटीचा आणि समजण्यास अतिशय साधा सोपा हा अभंग आहे. यानंतर नामदेवांनी जो उपदेश दिला होता, भक्तीचा मार्ग फक्त कीर्तन, आणि कीर्तनात काय करायचं, फक्त नाचायचं गायचं, तर कीर्तनाचा प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे आपल्याला भक्ती करण्याचा मार्ग सांगायचा. आणि कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवांनी जो भक्तीचा मार्ग सांगितला तो साधा सरळ सोपा मार्ग होता, तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग होता. आणि महाराज सांगतात की तुम्हाला भक्ती करायला इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही, तुम्ही बसल्या बसल्या तुमचं काम करता करता तुमचा जो रामकृष्ण हरी जप आहे किंवा देवाचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते, त्यासाठी कुठलंही कर्मकांड करण्याची गरज नाही. ही एक फार मोठी क्रांती होती, कारण त्या काळामध्ये धर्म हा अतिशय कर्मकांडी झाला होता, त्यामुळे भक्ती सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेली होती. आपल्याला माहिती आहे की शंकराचार्याने जे अद्वैताचं तत्वज्ञान दिलं होतं, त्यांच्या अद्वैताच्या तत्वज्ञानामध्ये भक्ती करणं सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं. आणि त्यास प्रतिवाद म्हणून पुढे अनेक वैदिक विचारवंत पुढे आले, त्यांनी त्याला प्रतिवाद केला, नवीन मार्ग दिला, पण पुन्हा पुन्हा तो मार्ग कुंठित झाला. आणि हा मार्ग पुन्हा प्रस्थापित केला तो म्हणजे संत नामदेवानी, आणि सर्वसामान्यांना कीर्तनाद्वारे, नामस्मरणाद्वारे तुम्ही भक्ती करा, तुमचं जीवन उज्ज्वल होईल, अशा पद्धतीचा उपदेश केला. लोकांनी तो मांडला आणि जगभर एका चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे नामदेवाचा हा जो विचार आहे हा जगभर पसरला. आपण यापूर्वी पाहिले की त्यातूनच पुढे गुरु नानक देव असतील, संत कबीर असतील, तर येथील भक्ती संप्रदाय असेल, या सर्वांवर नामदेवाच्या विचारांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच उत्तर भारतातील लोकांनीच नामदेवांना संत शिरोमणी ही पदवी दिलेली आहे. असा नामाचा महिमा सांगणारा एक अभंग संत विठा यांचा आहे. काय म्हणतात महाराज, अनंत अपरंपार नाम है सधर, नाम सुख सागर अमृत लहरी, नाम हे चितारू, नाम हे चितारक, भोमूळ छेदक नाम तुझे, नाम हे जीवन, नाम हे निधान, नाम हे कारण आनंदाचे, नाम हे साठा तोच वैकुंठीचा मोठा, मन तसे विठा नाम. या ठिकाणी नामाचं महात्म्य, नामाचं महत्व या ठिकाणी संत विठा सांगतात. ते सांगतात की अनंत परंपार नाम हे सधर, नाम सुख सागर अमृत लहरी, नाम एवढं सुख देते की जणू अमृताची लहर आपल्यामध्ये सम्मिहित होते असं आपल्याला वाटतं जेव्हा आपण नाम घेतो. नाम अपरंपार आहे, नाम सधर आहे, नाम हे तारू आहे, नाम हेच तारक आहे. तारू म्हणजे तुम्हाला या भवसागरातून तारून घेऊन जाणार हे वाहन म्हणजे हे नाम आहे, आणि तुम्हाला तारून नेणारा तारक म्हणजे ईश्वर सुद्धा कोण आहे, नामच. फार सुंदर या ठिकाणी रचना महाराजांनी केली, नाम हे चितारू, नाम हे चितारक. ते तारू पण आहे, तुम्हाला तारून नेणार वाहन पण आहे, आणि तारून नेणारा तारक हा जो नियंत आहे हे सुद्धा काय आहे, नाम आहे. आणि पुढे महाराज फार छान सांगतात, म्हणतात की भवमूळ छेदक नाम तुझे, हे भवसागराचं जे मूळ आहे,
ही जी आपली भावना आसक्ती आहे, ही भवसागर जे आपल्याला बांधून ठेवतो आहे, हा बांधून ठेवणाऱ्या शक्तीला छेदून तुम्हाला मोकळं करणार हे नाम आहे। म्हणून महाराज म्हणतात भूमूळ छेदक नाम तुझे, नाम हेच जीवन, नाम हे निधान, नाम हेच जीवन आहे। तुमचं जे जीवन आहे हे नाम आहे, हे निधान पण आहे, म्हणजे तुमच्या सर्व समस्यांवरचं उत्तर सुद्धा हे नामच आहे। निधानाचा अर्थ ईश्वर असा सुद्धा घेतला जातो, कारण तो तुमच्या सर्व समस्या सोडवतो, म्हणून तो ईश्वर आहे। ते नाम हे जे जीवन, नाम हे निधान, नाम हे कारण आनंदाचे, आणि हे नामच काय आहे, आनंदाचं कारण सुद्धा आहे। कारण तुमच्या एवढ्या अडचणी सोडवणार आहे, तुम्हाला या भूमळाच्या पाशातून मुक्त करणार आहे, तुमचं तारक आहे, तुमचा तारवा आहे, तुमच्या जीवनामध्ये अमृताचा संचार करून देणार आहे, अपरंपार आहे, सदर आहे, एवढं सगळं जर असणारं नाम असेल तर ते नामच काय आहे, तुमच्या आनंदाचं कारण आहे। नाम हे साठा तोच वैकुंठीचा मोठा, म्हणत असे विठा नाम याचा। महाराज म्हणतात नाम जे आहे हेच काय आहे, हा साठा आहे। हा साठा आपण घेऊन कुठं जाणार आहोत, वैकुंठाला जाणार आहोत। घेऊन काय जाणार आहोत, इस्टेट प्रॉपर्टी जमीन जायदाद जुमला सगळं तर इथंच सोडून जाणार आहोत, मग सोबत काय जाणार आहे। आपण नामस्मरण केल्यामुळे जी ईश्वराशी आपली एकात्मता तादात्म्यता साधली गेलेली आहे, ईश्वराची जी भक्ती झालेली आहे, त्याचं जे संचयित पुण्य आहे, हे संचयित पुण्य घेऊन आपण वैकुंठाला जाणार आहोत, असं नाम याचा विठा या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। पुन्हा एकदा नामदेवाचा उल्लेख संत विठा या ठिकाणी करतात, आणि हा नामदेवाचा विठा तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीचा उपदेश संत विठा हे त्यांच्या अभंगातून करताना आपल्याला दिसून येते। वंचित संतांपैकी संत विठा यांचे अभंग, त्यांचं जीवन, यांचं विवेचन आपण या ठिकाणी करू। याचा शोध घेताना, यावर जेव्हा मी संशोधन करतो, रिसर्च करत होतो पॉडकास्टसाठी, तेव्हा मी त्यांचा एखादा फोटो, त्यांचं एखादं पोर्ट्रेट असं काहीतरी मिळेल का याचा भरपूर शोध घेतला, परंतु दुर्दैवाने मला ते उपलब्ध झालं नाही। मुळामध्ये त्यामुळेच ते दुर्लक्षित आहे, आणि त्यांचं जे साहित्य आहे, त्यांचं जे लेखन आहे, हे लेखन हे अतिशय उच्च दर्जाचं आहे, आणि त्यामुळे आपण आज त्यांच्या अभंगाची, त्यांच्या जीवनाची चर्चा केली। वेगवेगळ्या संतांच्या लेखनामध्ये इतर संतांचा उल्लेख येतो, त्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं याचा अंदाज आणि अभ्यास आपण करू शकतो। परंतु संत विठा यांचा उल्लेख फक्त संत जनाबाई यांनीच केलेला आहे, कारण त्यांच्या त्या कुटुंबातीलच होते, इतरांनी कुठेही संत विठा यांचा फार मोठा उहापोह केलेला नाही। त्यामुळेच त्या संतांनीही त्यांना दुर्लक्षित केलं, मध्ययुगीन काळात आणि आधुनिक काळातही त्यांना दुर्लक्षित केलं, परंतु त्यांचं कार्य मोठं आहे, आणि त्यामुळेच आपण आज त्यांचं विवेचन केलं, कुठेतरी त्यांना न्याय देण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या या पॉडकास्टमधून करत आहोत। मित्र मैत्रिणींनो, माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की हा भक्तीचा, प्रेमाचा, आपुलकीचा मार्ग आणि संदेश पॉडकास्टवर उपलब्ध आहे, आणि आता यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे। तर आपण सर्वांनी पॉडकास्टवरही ऐकावं, आणि यूट्यूबवर सुद्धा आपण त्याला थोडं आकर्षक पद्धतीनं संगीत वगैरे देऊन उपलब्ध केलेलं आहे, तिकडेही ऐका, फॉलो करा, प्रेम द्या, आणि हा प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, एवढं मी आपल्याला आवाहन करतो, आणि या ठिकाणी थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।